जय भीम, मी सर्जराव वाघमारे, ऐतिहासिक कोरेगाव भीमा विजयरामस्तंभ सेवा संघाचा संस्थापक अध्यक्ष. मागील 4 दिवसापूर्वी याच ठिकाणी माझा एक व्हिडिओ मी केला होता की ज्याच्यामध्ये मी संपूर्ण भीम अनुयायांना शांततेचं आवाहन केलं होतं. संबंधित पोलीस स्टेशनचे PI प्रताप मानकर साहेब यांच्या विनंतीला मान देऊन तो शांततेचा व्हिडिओ मी या ठिकाणी केला होता. तो आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेलाच आहे. तरी देखील मी स्वतः माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संपर्कात होतो की 1 जानेवारीचा शौर्य दिनाचा कार्यक्रम हा पारंपरिक पद्धतीने जो कार्यक्रम दरवर्षी होतो त्या कार्यक्रमाला परवानगी घेण्यासाठी मी त्यांच्या संपर्कात होतो आहे. त्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रमाला संमती मिळेलच आपल्याला. तरी देखील कार्यक्रमाची रूपरेषा मी सांगू इच्छितो की 1 जानेवारी रोजी सायंकाळी 12 वाजता विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. त्या दरम्यान हा संपूर्ण स्तंभ फुलांच्या सजावटीने सजवला जाणार आहे. दुपारी 12 ते 5 पर्यंत या ठिकाणी भंते ज्ञानज्योती यांची धम्मदेसना या ठिकाणी आपल्याला त्याच्या माध्यमातून प्रबोधन करणार आहेत. त्याच्यानंतर 5 ते 8 मेघानंद जाधव ही जे काही बुद्ध भीमगीतांचे शायरीच्या माध्यमातून आपल्याला गाणे म्हणणार आहेत, प्रबोधन करणार आहेत, त्यांचा देखील कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर समता सैनिक दल असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, यांची मानवंदना दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी होईल. दिवसभर बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रमाचं नियोजन देखील या ठिकाणी समितीच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. या दरम्यान ह्या स्तंभास मानवंदना देण्यासाठी येणारे सर्वच राजकीय पक्ष असतील, संघटना असतील, त्याचे सर्व प्रमुख अध्यक्ष असतील, त्यामध्ये प्रामुख्याने रामदासजी आठवले असतील, बाळासाहेबजी आंबेडकर असतील, आनंदराजजी आंबेडकर असतील, भीमरावजी आंबेडकर असतील, जोगेंद्र कवाडे असतील, भाई विवेक चव्हाण असेल, किंवा चंद्रशेखरजी रावण असतील, किंवा इतर ज्या सर्व पक्षाचे नेते मंडळी किंवा संघटनेचे अध्यक्ष येतात, त्याच्यात भीमछावाचे प्रामुख्याने श्यामभाऊ गायकवाड देखील असतील. तर हे सर्वजण, इतर सगळेजण, बापूसाहेब भोसले असतील, राजाभाऊ भोसले असतील, इतर सर्वजण या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येतात. मी सर्वांची नावं या ठिकाणी घेऊ शकत नाही. त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या सर्वच मान्यवरांचं दिवसभरात आम्ही सर्वजण समितीच्या वतीने स्वागत करणारच आहोत. तरी देखील हा संपूर्ण कार्यक्रम आपल्याला ऑनलाईन पद्धतीने इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या पाहता येणार आहे. तशी व्यवस्था प्रशासन या ठिकाणी करणार आहे, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन. परंतु समितीच्या वतीने देखील आपल्याला एक लिंक देण्यात येईल. त्या लिंकच्या माध्यमातून आपण दिवसभर हा कार्यक्रम घरबसल्या आपण पाहू शकतो किंवा घरबसल्या मानवंदना देऊ शकतो. म्हणून माझी आपणास विनंती आहे की पारंपरिक कार्यक्रम जे व्हायचे ते होणारच आहेत. काही चुकीचे मेसेज जर सोशल मीडियावर आले की कार्यक्रम होणार नाही, तर कुठल्याही चुकीच्या मेसेजवर विश्वास ठेवू नका. माझा पूर्वीचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी साहेबांशी आम्ही संपर्कात आहोत. आपल्या पारंपरिक कार्यक्रमाला परवानगी मिळेल आणि तो कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत. माझी आपणा सर्वांना विनंती, घरबसल्या आपण मानवंदनेचा कार्यक्रम या ठिकाणी पाहून प्रशासनाला आणि समितीला सहकार्य करावं, एवढीच या ठिकाणी.